नमस्कार ट्रेडर्स आपण आता लाईव्ह ट्रेडिंग करणार आहोत एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये माझ्या अकाउंटवर बॅलन्स आहे त्याचबरोबर नऊ वाजून चार मिनिटं झालेली आहेत आता आपण बघणार आहोत निफ्टीचा चार्ट त्याचबरोबर आपण वेगवेगळे -वेग इंडेक्स बघून ठरवणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळे वेग चार्टही ओपन करणार आहोत ज्याच्यामधून आपल्याला समजेल आता कुठल्या स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे सायकोलॉजी काय असते कुठे ट्रेड घ्यायचा असतो बाय कुठे सेल कुठे स्टॉप लॉस कुठे या सगळ्या कन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे छोट्या टाइमफ्रेममधून थोडंसं मोठ्या टाइमफ्रेममध्ये मी बघण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे थोडासा बियरिश ट्रेंड दिसतो आहे एक पहिली रेड कँडल मोठी बनलेली तुम्हाला दिसेल सगळ्या टॉपला आहे त्याच्यानंतर पुन्हा एक रेड कँडल आहे त्याच्यानंतर अजून एक रेड कँडल जर खूप मोठ्या प्रमाणात गॅपअप ओपनिंग झालं तर आपण विचार करू शकतो की हा डाऊन ट्रेंड अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होऊ शकतो पहिली कॅन्डल दुसरी कँडल तिसरी कँडल तिन्ही कँडल्स या रेड आहेत जर गॅपअप ओपन झालं तर ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता आहे पण माझा अंदाज आहे की मार्केट थोडंसं बिअरिश राहू शकतं ही सुद्धा पुढची एक बियरीश कॅन्डल बनू शकते लेट्स होप की काय होतं आपण पुढे बघणारच आहोत पुढचा आता बघणार आहोत चार्ट बँक निफ्टीचा आणि बँक निफ्टीमधील काही स्टॉकमध्ये म्हणजेच आय सी सी आयमध्ये असेल किंवा मध्ये असेल आपल्याला ट्रेड करायचं आहे आणि कॉमनली मी तिकडे ट्रेड करतो आता इकडे जर तुम्ही बघितलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल आपल्याला पहिला बघावी लागेल ही बॉटमला सपोर्ट लेवल असते खाली जी लेवल आपण ड्रॉ करतो त्याला सपोर्ट म्हणतो आणि वरती जी लेवल असते त्याला रेजिस्टन्स लेवल म्हटलं जातं ही बेसिक गोष्ट आहे आणि खूप नवीन जरी तुम्ही असाल मार्केटमध्ये पहिल्यांदाच तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तरीसुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील फक्त व्हिडिओ न स्किप करता बघा ही वरची एक रेजिस्टन्स लेवल आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे ड्रॉ करायचा असतो की ज्या लेवलला मल्टिपल टचेस असतात त्याला सपोर्ट म्हणतात त्याचबरोबर त्याला रेजिस्टन्स म्हणतात मार्केट थोडंसं खाली येऊन पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मार्केट खाली येऊन जर त्यांनी ही सपोर्ट लेवल ब्रेक केली तर अजून खाली जाण्याची शक्यता आहे ऑलरेडी ट्रेंड बिअरिश आहे तर आपण कन्सिडर करणार आहोत की मार्केट डाऊनच जाऊ शकतं इवन शेवटी दुपारनंतर थोडंसं रिव्हर्स होण्याची पण शक्यता आहे जसं काल परवा झालं होतं आता आपण बघणार आहोत अजून काही चार्ट एसबीआयचा आता एस बी आयचा सपोर्ट लेवल सेम जसा आपण बँक निफ्टीचा सपोर्ट लेवल काढला होता तसाच इकडे सपोर्ट पाहायला मिळतो आहे आणि बघू शकता मार्केट ओपन झालं आहे आणि थोडंसं गॅपअप ओपन होऊन पुन्हा डाऊन होताना आहे इकडे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल बघू शकता जसं आपण बँक निफ्टीमध्ये बनवली होती आणि बँक निफ्टी कंटिन्युअसली डाऊन होतो आहे आता कंटिन्युअसली डाऊन होतो आहे म्हणून आपण लगेच शॉर्ट करणार नाही थोडासा याचा अंदाज घेणार आहोत आणि अंदाज घेऊन डिसिजन घेणार आहोत की आता आपल्याला कुठे ट्रेड बनवायचा आहे निफ्टीसुद्धा बियरिश आहे एस बी आयमध्ये बघू शकता कम्प्लिटली पेनिट्रेशन झालं आहे स्टॉकचा जो आपण सपोर्ट लेवल ड्रॉ केला होता त्याच्यामध्ये पेनिट्रेशन झालेलं दिसून येतं आणि आत्ता मला वाटतं की थोडंसं अप ट्रेंड येण्याची शक्यता आहे कारण एस बी आय स्ट्रॉंग आहे माझी बाईंग प्राईज मी इथे डिसाईड करतो आहे आता बाईंग प्राईज आणि सेलिंग प्राईज मी थोडासा अंदाज घेऊन ठरवणार आहे जर आता इकडे आपण बघितलं तर एकोणीस पॉईंट चाळीस रुपये सध्या प्राइस सुरू आहे आणि मला वाटतं याला अठरा रुपयाला बाय करावं म्हणून मी टोटल पाचशे क्वांटिटी बाय करणार आहे चारशे अठरा रुपये याप्रमाणे बाइंग ऑर्डर मी प्लेस केली आहे माझा अंदाज आहे की इकडे बघू शकता बाईंग प्राईस काय आहे ऑर्डरमध्ये आहे ऑर्डर कंप्लीट पण झाली आणि तीनशे पन्नास रुपये प्रॉफिटसुद्धा आहे चारशे पंचवीस पाचशे रुपये प्रॉफिट आपल्याला इकडे पाहायला मिळतं टोटल तो पाचशे क्वांटिटी आहेत आणि आयमध्ये आपण ट्रेड करत आहोत आता याच्यामध्ये एक रिस्क असू शकते जर याने ही सपोर्ट लेवल ब्रेक केली तर खूप मोठ्या प्रमाणात डाऊन ट्रेंड येण्याची शक्यता आहे आणि ऑलरेडी बँक निफ्टी बेअरिश आहे पण माझा थोडासा अंदाज आहे आय बुलिश राहू शकतं बँक निफ्टीच्या अपोजिट जाऊन आय थोडासा अप ट्रेंड दाखवू शकतं काही वेळासाठी पण आपण लेट्स होप काय होईल आता पुढे बघणार आहोत आयमध्ये uh, पुन्हा अजून तो डाऊन जाताना दिसतोय दोनशे रुपये लॉस होतो आहे चारशे अठरा पॉईंट चाळीस रुपये म्हणजेच अजूनही तो खाली जाताना दिसतो आहे दीडशे रुपये प्रॉफिट पंच्याहत्तर रुपये प्रॉफिट अशाप्रमाणे तो डाऊन जाताना दिसतोय एक्झॅक्टली बँक निफ्टीसुद्धा पेनिटेड होतो इकडे रिलायन्स तुम्ही बघू शकता रिलायन्स कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड दाखवतो आहे पण इथून जर त्यांनी ही लेवल ब्रेक केली तर अप ट्रेंड येण्याची शक्यता आहे पण मला तसं वाटत नाही निफ्टी रिलायन्समुळेच डाऊन जातो आहे रिलायन्सचा प्रॉपर सपोर्ट मिळत नाही त्यामुळेच निफ्टी डाऊन जातो आहे जर जा रिलायन्सने प्रॉपर त्याला होल्ड केलं सपोर्ट दिला अपट्रेंडमध्ये गेला तर मोठं अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो वर जाईल आत्ता आपला सध्या लॉस सुरू आहे शंभर रुपये दोनशे रुपये याप्रमाणे आता सध्या लॉस दिसतो आहे आणि एस बी आयमध्ये जर आपण चार्टवर बघितलं तर पुन्हा स्टॉक डाऊन होताना दिसतो आहे आय थिंक जो हॅमर टाईप एक पहिली कॅन्डल बनली आहे याचा लो ब्रेक करण्यासाठी हा स्टॉक खाली येतो आहे आणि तो लो ब्रेक करून पुन्हा तो रिव्हर्स होण्याची शक्यता आहे असा माझा अंदाज आहे हे स्टॉप सुद्धा हिट होतील आणि पुन्हा हा स्टॉक रिव्हर्स होईल पण जर हा अजून खाली आला तर मी दोन रुपये अजून कमी करणार आणि तिकडे माझा स्टॉप लॉस प्लॅन करणार जर मला इकडे पाचशे रुपये वगैरे लॉस दिसायला लागला तर आपण लगेच इकडे स्टॉप लॉस लावणार आहोत पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान लगेच स्टॉप लॉस लावून ज्या प्राइसला आपला स्टॉप लॉस हिट होईल तो स्टॉप लॉस आपण ॲक्सेप्ट करणार आहोत यासोबतच अजून काही चार्ट बघणार आहोत हिरो मोटरचा हा चार्ट तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली स्टॉक अप ट्रेंडमध्ये जातो आहे आता मॅक्सिमम याचं जर तुम्ही बघितलं तर रेजिस्टन्स लेवल आता पहिला आपण बघणार आहोत मॅक्सिमम मी किती स्टॉकमध्ये ट्रेड करतो हे तुम्हाला माहितीच आहे मॅक्सिमम मी तीन स्टॉकमध्ये ट्रेड करतो ज्याची माहिती तुम्हाला ऑलरेडी आहे जे बिगनर्स आहेत त्यांनी मॅक्सिमम तीन स्टॉकमध्ये ट्रेड करायचं ही रेजिस्टन्स लेवल इकडे तुम्ही पाहू शकता मी ड्रॉ करतो आहे आणि हा स्टॉक असाच वर येऊन एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेट होईल आणि जर हा असा कन्सॉलिडेट झाला तर तो अप ट्रेंड दाखवेल जर त्याने जास्त वेळ त्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन दाखवलं तर एकाच त्या चौकोनामध्ये जर तो स्टॉक मूव करत राहिला तर तो वरच्या दिशेने जाऊ शकतो आणि जर त्याने त्या ते लेवल्स सस्टेन केल्या नाहीत तर तो फॉल होऊ शकतो आता आपण एच डी एफ सुद्धा बघणार आहोत एच डी एफ सीमध्ये तुम्ही बघू शकता काही अशी स्पेशल मुवमेंट दिसत नाही ना आहे त्यामुळे याच्यामध्ये आत्ता सध्या तरी ट्रेड करणं मी टाळणार आहे किंवा इकडे मी पोझिशन बनवणार नाही हा थोडासा खाली येऊ शकतो कारण याला स्टॉप लॉस हिट करायचे आहेत हे सगळे स्टॉप लॉस तो हिट करेल आणि पुन्हा मे बी तो अप ट्रेंडमध्ये जाईल किंवा जर त्याने ती लेवल ब्रेक केली स्टॉप लॉसच्या अजून खाली आला तर तो अजून डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो बट ऑलरेडी तो खूप डाऊन ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे मला नाही वाटत की खूप जास्त खाली तो जाईल पण बघू काय होतं मे बी हा स्टॉप लॉस लवकरात लवकर तो हिट पण करेल किंवा हिट करण्याआधी तो थोडासा वर जाईल या वरच्या लेवलच्या म्हणजे चोवीसशे नव्वद रुपयाचे स्टॉप लॉस पहिला हिट करेल कारण सगळ्यांना वाटतं हा बिअरिस ट्रेंड येऊ शकतो म्हणून सर्वांनी स्टॉप लॉस वर प्लॅन केलेले असणार ते पहिला हिट होतील आणि नंतर हा स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो बघू शकता हा स्टॉक कंटिन्युअसली खाली येतोय आणि लवकरात लवकर तो स्टॉप लॉस सुद्धा हिट करेल आता जे आपलं बोलणं सुरू होतं स्टॉप लॉस हिट करण्यासाठी तो खाली येतोय आणि बघू शकता किती फास्ट तो जलद गतीने खाली आला होता आणि हे स्टॉप लॉस हिट करून तो पुन्हा आता रिव्हर्स होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं यालाच म्हटलं जातं मित्रांनो पेपर ट्रेड भले आपण त्या स्टॉकमध्ये आता ट्रेड करत नाही आहोत पण त्याच्यावर लक्ष असायला पाहिजे असेच एक पाच सहा सात स्टॉक आपण बघू शकतो ज्याच्यावर आपलं लक्ष असेल ज्याला आपण प्रेडिक्ट करणार आहोत हा स्टॉक कुठे जाईल टार्गेट हिट होईल की स्टॉप लॉस हिट होईल आपण कुठे बाय करू शकतो कुठे सेल करू शकतो तो कधी खाली येईल कधी वर जाईल याचा थोडासा अंदाज बांधायचा जेणेकरून आपल्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतात भले आपण त्याच्यामध्ये ट्रेड नाही केला असेल तरीसुद्धा आपल्याला त्याचा चांगला अंदाज येतो आणि आयमध्ये इकडे बघू शकता अजूनही पंचवीस रुपये पंच्याहत्तर रुपये लॉस सुरू आहे हा स्टॉक एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेट होतोय जर याने दुसरी कॅन्डल अजून इकडे बनवली तर समजून जा हा इथून बाहेर पडणार आणि अप ट्रेंड देणार जर याला खाली जायचं असेल तर तो खूप फास्ट खाली जाईल आणि आपल्याला लॉस होऊ शकतो आता इकडे हिरो मोटरमध्ये बघू शकता हा फक्त त्या रेजिस्टन्स लेवलमध्ये त्याने एंट्री केली आणि तिथून पुन्हा तो डाऊन झाला आपला अंदाज खरा ठरला आहे जर त्याने कन्सॉलिडेट केलं असतं तिकडे तर तो पुन्हा अप ट्रेंडमध्ये गेला असता पण त्याने केलं नाही म्हणून तो डाऊन ट्रेंडमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय एच डी एफ सीमध्ये पण बघू शकता जसं आपण क्रेडिट केलं होतं स्टॉप लॉस हिट करून तो पुन्हा वर जाईल एक्झॅक्टली तसंच होतंय आणि तो पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय आय सी सी आयमध्ये आता जर आपण बघितलं तर हा थोडासा बिअरिश ट्रेंड दिसतो आहे अजूनही पिक्चर क्लिअर नाही आहे पण मे बी तो खाली येऊ शकतो आणि हे स्टॉप लॉस हिट करण्याचा तो प्रयत्न करू शकतो कारण ऑलरेडी बँक निफ्टी बिअरिश आहे आयमध्ये आपला तीनशे रुपये लॉस सुरू आहे इकडे आत्ता जे लोक डाऊन ट्रेंड म्हणून वरती जे स्टॉप लॉस लावतील त्यांचे पहिला स्टॉप लॉस हिट होतील आणि मे बी हा स्टॉक पुन्हा खाली येऊ शकतो किंवा हा सडनली जर लगेच खाली आला तर लगेच खाली येऊन हे पहिला स्टॉप लॉस हिट करून नंतर तो वरचे स्टॉप लॉस हिट करू शकतो मला वाटतं बँक निपटे आता थोडीशी रिकवर होते म्हणून हा पहिला वरचे स्टॉप लॉस हिट करेल जिथं आता मी स्टॉप लॉस लिहिलं आहे ही लेवल पहिला तो हिट करून पुन्हा तो रिव्हर्स होऊन खाली येण्याची शक्यता ज्याप्रमाणे आपण विचार केला होता त्याचप्रमाणे आय सी सी आय खूप फास्ट डाऊन होतोय पण हे स्पीड खरंच मेंटेन राहिलं तर खालचे स्टॉपला सीट होतील अन्यथा पहिला वरचे स्टॉपला सीट करून तो पुन्हा खाली येऊ शकतो बिकॉज ऑलरेडी इकडे डाऊन ट्रेंड आहे आणि माझा विचार आहे याच्यामध्ये शॉर्ट करायचं आता इकडे बघितलं तर बँक निफ्टी पुन्हा अप ट्रेंडमध्ये जाताना दिसते आणि खाली त्याने हॅमर बनवलेला आहे आणि ऑब्वियसली मी गॅरंटी देऊन सांगतो इकडे खूप जास्त स्टॉप लॉस पडलेले असणार जे नवीन ट्रेडर आहेत ज्यांना ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग करायचं असतं ते लोक काय करतात ही कॅन्डलस्टिक पॅटर्न बघतील आणि इकडे ते ट्रेड बनवतील आणि बाय करतील जर याच्यानंतर ही कन्फर्मेशन कॅन्डल ब्रेक होऊन जर जी मी कॅन्डल दाखवतो आहे आत्ता या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला इथून ही पुढची कॅन्डल बनेल आणि जेव्हा या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा आपल्याला बाय करायचं आहे आणि जर हा हाय ब्रेक झाला नाही तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये बाईंग करू शकणार नाही कारण तो स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो ॲज वी yes, प्रिडिक्टेड एस बी आय पुन्हा वर येण्याचा प्रयत्न करतो आहे जर याने हा चॅनल ब्रेक केला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट आपलं टार्गेट अचीव होणार आहे त्यामुळे चारशे पंच्याहत्तर रुपये पाचशे रुपये आपलं सध्या प्रॉफिट सुरू आहे अँड आय होप की लवकरात लवकर हा ती लेवल ब्रेक करून वर जाण्याचा प्रयत्न करेल हा थोडासा रेजिस्टन्स इकडे फेस करतो आहे तुम्हाला जसं मी बोललो होतो जर त्याने दोन चार कॅन्डल इकडे बनवल्या ना तर आपण म्हणू शकतो की हा स्टॉक लेवल ब्रेक करून वर जाऊ शकतो इकडे आय सी सी आय पण तो स्टॉपलॉस हिट करण्यासाठी वर जातो आहे जसं आपण बोललो होतो स्टॉपलॉस हिट करून तो, तो पुन्हा खाली येऊ शकतो एस बी आयची आता लेवल तुम्ही बघू शकता आणि रिलायन्स सगळ्यात महत्त्वाचा हाच स्टॉक आहे आणि हाच सर्वात मोठी गेम करतो आहे एकतर तो लेवल पण ब्रेक करत नाही आहे आणि ना तो वर जातो आहे ना तो खाली येतो आहे पण माझा अंदाज आहे हा स्टॉक खाली येण्याचा प्रयत्न करेल पहिला तरी हे स्टॉप लॉस हिट करेल थोडासा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करेल पण ही लेवल तो ब्रेक करू शकणार नाही असा माझा अंदाज आहे मी तुम्हाला ॲरो दाखवतो आहे वरच्या दिशेने पण हा वर जाण्याची शक्यता खूप कमी आहे बऱ्याच लोकांना वाटतं म्हणून त्यांनी इकडे बाय केलेलं असणार आहे आणि महत्त्वाची लेवल हीच आहे एकवीसशे बावीस पण आपला अंदाजही चुकू शकतो एकवीसशे बावीसची लेवल जर याने ब्रेक केली तर आपण इकडे बाईंग करणार आहोत हे सुद्धा लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपले अंदाज चुकूही शकतात आपण काय हंड्रेड पर्सेंट कुठलाही अंदाज व्यक्त करू शकत नाही हा स्टॉक खाली पण येऊ शकतो हिरो मोटर तुम्ही बघू शकता पुन्हा त्याने त्या लेवलमध्ये एंट्री केली आहे रेजिस्टन्स लेवलमध्ये पण अजूनही जर याने कन्सॉलिडेशन इकडे दाखवलं तरच हा अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो मी पुन्हा एकदा गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो जर याने इकडे कन्सॉलिडेशन केलं नाही अजून एक पाच सात आठ कॅन्डल बनल्या नाहीत तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तो डाऊन ट्रेंडमध्ये येणार इकडे एस बी आय बघू शकता लेवल ब्रेक करण्यासाठी तो तयार आहे पण इकडे बँक निफ्टी आय होप की ही लेवल ब्रेक करेल आणि जर लेवल त्याने ब्रेक केली तर आपलं टार्गेट खूप फास्ट खूप लवकरात लवकर कंप्लीट होण्याची शक्यता आहे बँक निफ्टीसुद्धा अप ट्रेंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण मला नाही वाटत त्याला रिलायन्स आढवण्याचा प्रयत्न करेल निपटीला बघू शकता जर रिलायन्सने याला सपोर्ट दिला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट निफ्टी अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो बट मला नाही वाटत की रिलायन्स त्याला सपोर्ट करेल रिलायन्स खाली आहे जरी यांनी याचे स्टॉप लॉस हिट केले तर तो अजून खाली येऊ शकतो आणि अजून खाली येऊन निपटीलाही खाली घेऊन जाऊ शकतो आपल्या एस बी आयने लेवल ब्रेक केले आहेत सातशे रुपये आपलं प्रॉफिट सुरू आहे सातशे पंचवीस रुपये सहाशे पंच्याहत्तर साडेसहाशे या रेंजमध्ये प्रॉफिट सुरू आहे याचा अर्थ लेवल ब्रेक झाली आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट आपले स्टॉक अप ट्रेंडमध्ये हे जाणार आहे एस बी आयबद्दल मी बोलतोय एक्झॅक्टली हिरो मोटरबद्दल जसं आपलं बोलणं झालं होतं ती लेवल तो सस्टेन करू शकला नाही म्हणून तो खाली आला आहे आणि अजून इथून तो खाली येऊ शकतो याच्यासाठीच मित्रांनो गरजेचं असतं टेक्निकल अॅनालिसिस जर तुम्हाला प्रॉपर टेक्निकल अॅनालिसिस शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा कोर्स जॉईन करू शकता याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स टेक्निकल अॅनालिसिस शिकवतो ज्याच्या थ्रू तुम्हाला समजेल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून कशाप्रकारे आपल्याला ट्रेड करायचा असतो मल्टिपल कन्फर्मेशन्स कसे घ्यायचे असतात लॉस कुठे लावायचा असतो अशा अनेक गोष्टी तुम्हाला समजेल स्टॉक हा ट्रेंडमध्ये गेलेला आहे आता आपल्याला महत्वाचं काम करावं लागेल याचं टार्गेट ठरवावं लागेल इकडे जर तुम्ही बघितलं तर हा रेजिस्टन्स इथून फेस करेल पण अजूनही इथून थोडासा तो वर जाऊ शकतो बराच वर जाऊ शकतो नो डाऊट पण बँक निफ्टी बेरिश असल्यामुळे मी याच्यामध्ये प्रॉफिट राईड करण्याचा प्रयत्न करणार नाही हा ट्रेड किंवा हा जो व्हिडिओ बनवतो फक्त मी तुमच्यासाठी बनवतो जे की नवीन लोक आहेत त्यांना छोट्या लेवलला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय मला खूप डीपमध्ये याच्यात जायचं नाही तुम्हाला जेवढ्या गोष्टी समजतील जेवढ्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगू शकेन तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय टोटल बाराशे पन्नास रुपये प्रॉफिट सुरू आहे या केसमध्ये आपण काय करणार एक तर इंडेक्स आपल्या अपोजिट जातो आहे आपला स्टॉक इंडेक्सच्या अपोजिट जातो आहे म्हणजेच जा आपण इकडे बाय केला आहे आणि निफ्टी थोडासा बेरीश दिसतोय त्याचबरोबर बँक निफ्टी पण बेरिश आपण जी लेवल ठरवली होती ती लेवल हा ब्रेक करू शकलेला नाही बघू शकता त्या कॅन्डलला याने ब्रेक केलेलं नाही जर त्याच्यावर याने दुसरी कॅन्डल बनवली असती तर आपण अजून आयला होल्ड केलं असतं पण मला ही रिस्क घ्यायची नाही नो no डाऊट मला वाटतं अजूनही आयवर जाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे बायर खूप जास्त याच्यात ॲक्टिव्ह आहेत साईडला तुम्ही मार्केट डेप्थमध्ये बघू शकता आणि मार्केट डेप्थ कसं बघायचं असतं हे जर तुम्हाला माहिती हवी असेल ना तर मला कमेंट करा जेवढ्या जा जास्त प्रश्न विचाराल जेवढे जास्त कमेंट कराल तेवढ्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ट्रेडिंग कसं करायचं ना हे इझिली तुम्हाला कळू शकेल आणि मराठी माणूसही करू शकतो जर हा स्टॉक या रेंजमध्ये थोडासा कन्सॉलिडेट झाला तर हा सडनली वर जाऊ शकतो त्याने जर या लेवल सस्टेन केल्या नाहीत तर हा जसा आपण बोललो होतो हिरो मोटरमध्ये एक्झॅक्टली त्याचप्रमाणे होऊ शकता हा डाऊन जाऊ शकतो आणि हा नेक्स्ट आपण रेजिस्टन्स लेवल याला म्हणू शकतो खाली आहे सपोर्ट लेवल वरची आहे रेजिस्टन्स लेवल या बेसिक गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत खूप जास्त डीप जाण्याची गरज नाही सुरुवातीला आणि जर जास जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसा अजून डीप तुम्ही जाऊ शकता मग आता मला काय करावं लागेल वरच्याच रेजिस्टन्स लेवलला मला या स्टॉकला सेल करावं लागेल आणि इकडून तो पुन्हा रिव्हर्स होण्याची शक्यता आहे म्हणून मी या लेवलला सेल करणार आहे तसं तुम्ही बघू शकता इकडे आता एक गोष्ट इकडे लक्षात घ्या मी तुम्हाला थोडंसं सा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे स्टॉक हा एस बी आय रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करतो आहे ओके इकडून रिव्हर्स होतो आहे बिअरिश आहे मी पॅटर्न बनवतो आहे बँक सुद्धा बिअरिश आहे याचा अर्थ हा स्टॉक खाली जाऊ शकतो बिकॉज एस बी आय हा बँक निफ्टीमध्ये आहे आणि टोटल बँकिंग सेक्टर डाऊन जात आहे याचा अर्थ ही बँकसुद्धा खाली जाऊ शकते हा कॉमन विचार आहे पण इकडे रिव्हर्स होण्याचं खूप मोठं कन्फर्मेशन नाही एक मोठी कॅन्डल तर बनती आहे पण एस बी आयमध्ये बाईंग प्रेशर खूप जास्त आहे मी तुम्हाला अनेकदा आठवण करून देतो आणि आय सी सी आयमध्ये आपण शॉर्टची एक पोझिशन बनवणार आहोत जेव्हा याचा हाय ब्रेक करेल आपण थोडासा तो प्लॅन करणारच आहोत पण पहिला या लेवलला येऊ द्यात पहिला हा लॉस हिट करेल पुन्हा रिव्हर्स जाईल आणि जर हा रिव्हर्स गेला तर मात्र पुन्हा खाली येताना त्याच्यामध्ये आपण ट्रेड बनवणार आहोत हा स्टॉक खाली येत होता आणि अचानक त्याने अप ट्रेंड बनवला आहे त्याचबरोबर ग्रीन कॅन्डल इकडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा आपण विचार केला असेल इकडून आपल्याला बाहेर पडायचं होतं कारण हा खाली जाऊ शकतो म्हणून घाबरून आपण इथून बाहेर पडलो असतो म्हणजेच सेल केला असता आणि जे नवीन लोक आहेत ते इथून शॉर्ट करायला तयार असणार कारण बिरीश हॅर्या मी दिसतोय पण वीस कॅन्डलचं कन्फर्मेशन आहे नाही ते मोजावं लागेल बट हा स्टॉक ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी याला अजूनही सेल केलेलं नाही पण जर खरंच तो खाली आला असता तर मी त्याला ॲक्सेप्ट करणार आणि सेलसुद्धा करू शकतो बघू काय होतं अजून बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पुन्हा अप ट्रेंड जाताना दिसतो एक ग्रीन कॅन्डल बनते इकडेसुद्धा पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळत आहे आणि याचाच सपोर्ट घेऊन एस बी आयवर जाईल आणि आय सी सी आय आपण जी लेवल ठरवली होती आता स्टॉप लॉस हिट होण्याची त्या लेवलला आय सी सी आय येऊन पोहोचला आहे तो आता इकडे सगळ्या लोकांचे स्टॉपलॉस हिट करतो आहे दुसरं काहीच नाही इकडे जेव्हा स्टॉप लॉस हिट होतील तो पुन्हा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करेल किंवा अजून थोडा खाली येऊ शकतो जर याला एक तासाच्या फ्रेममध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला गोष्ट लक्षात येईल क्लिअर की कम्प्लीट डाऊन ट्रेंड आहे त्यामुळे इकडे बाय करण्याचा प्रश्नच येत नाहीत ट्रेंडच्या अपोजिट जाऊन ट्रेड करणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं हा डाऊन ट्रेंड आहे म्हणून डाउन ट्रेंडमध्ये शॉर्ट करायला हवं बाईंगची पोजिशन बनवण्यात काहीच पॉईंट नाही इकडे तुम्हाला सेलच करावं लागेल आणि खाली आल्यानंतर बाय करावं लागेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एक्सक्यूज आपण देऊ शकत नाही अरे वा येस बी आय तुम्ही इकडे बघू शकता ऑलरेडी त्याने हाय ब्रेक केलेला आहे आणि आपल्याला हवं तसं तो वर जातो आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रॉफिट सुरू आहे इकडे बघू शकता चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये हे प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं आता एक्झिट होण्याची वेळ आहे आपण बाय केलं होतं त्यामुळे आता आपण सेल करणार आहोत लिमिट लावणार आहोत जेणेकरून त्या लिमिटला हा स्टॉक सेल होईल एकवीस पॉईंट चार रुपयाला चारशे एकवीस पॉईंट चार रुपयाला हा स्टॉक सेल व्हावा या लेवलला हा स्टॉक ट्रेड करतोय इकडे मी लाईनसुद्धा ड्रॉ केली आहे एकवीस पॉईंट चारला जेव्हा ही प्राईस जाऊन तिकडे टच होईल तेव्हा हा स्टॉक ऑटोमॅटिकली सेल होईल कारण आपण ऑर्डर लावून ठेवलेली आहे बायिंग पोझिशन बघू शकतात चारशे अठरा रुपयाला आपण बाय केलं होतं आणि चारशे एकवीस रुपयाला आपण याला सेल करणार आहोत बँक निफ्टी बिहरीशी आहे पुन्हा थोड्याशी धोक्याची घंटा पाहायला मिळते ऑलरेडी हा डाऊन ट्रेंड आहे याला एक ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केली तरीसुद्धा तुम्हाला समजेल हॅमरचा लो तो ब्रेक करणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट स्टॉप लॉस हिट करणार आहे कारण वीकली एक्सपायरी आहे आणि या दिवशी हंड्रेड अँड वन पर्सेंट मार्केट खूप जास्त होलाटाईल असतं आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये मॅक्सिमम स्टॉप लॉस हिट करण्याचीच गेम सुरू असते म्हणून तुम्हाला प्राईज ॲक्शन पण जमली पाहिजे त्याचबरोबर ॲडव्हान्स टेक्निकल अॅनालिसिस पण करता आलं पाहिजे एस बी आयमध्ये जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो तर इकडे फ्लॅग अँड पोल पॅटर्न पाहायला मिळतो जेव्हा हा पोल ब्रेक होईल तेव्हा हा स्टॉक अजून वर जाईल आता हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जे की बाहेर पैसे घेऊन तुम्हाला चार्ज करून शिकवलं जातं मी सुद्धा माझ्या कोर्समध्ये मा या सगळ्या गोष्टी शिकवतोय पण तुम्ही जर कोर्स जॉईन करू शकत नसाल तरीसुद्धा तुम्हाला बेसिक नॉलेज चांगल्या प्रकारे यावं यासाठी मी मेहनत घेतो आहे आणि इकडे बघू शकता फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनलेला आहे हा मी ड्रॉ केला आहे तुम्हीसुद्धा ड्रॉ करू शकता आणि ही लेवल ब्रेक झाली याचा अर्थ हा स्टॉक आपलं टार्गेट हिट करून खूप जास्त वर जाऊ शकतो मी फक्त या टार्गेटसाठी म्हणत नाही आहे हे टार्गेट ब्रेक करून अजून खूप वर जाऊ शकतो एक दोन रुपये अजून एक्स्ट्रा जाऊ शकतो कारण इकडे प्राइस कन्सॉलिडेट झाले कन्सॉलिडेशन होणं म्हणजेच काय प्रेशर बिल्ट होणं जसं आपण स्प्रिंगमध्ये प्रेशर बिल्ट करतो आणि सोडल्यानंतर स्प्रिंग कशी ताणते ना एक्झॅक्टली तसं इकडे एक टार्गेट हिट झालेलं आहे पोझिशनमध्ये जाऊन बघू शकता सतराशे रुपये आपलं प्रॉफिट झालेलं आहे आणि ऑर्डरसुद्धा कंप्लीट झाले चारशे अठरा रुपयाला बाय चारशे एकवीस पॉईंट चारला सेलसुद्धा झालेला आहे टोटल पाचशे क्वांटिटी आता थोडंसं फ्लॅग अँड पोलबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो आणि मग पुढचा आपण ट्रेड करणार आहोत हा झाला पोल आणि हा आहे फ्लॅग जेवढा पोल आहे तेवढा अजून तो फ्लॅगपासून वर जाऊ शकतो आता छोटेसं मी जो वरचा पोल दाखवला आहे तो छोटा दिसतोय त्याच्याही बाहेर जाऊ शकतो अजून तो एक दोन रुपयांनी आता याला म्हटलं जातं फ्लॅग अँड पोल पॅटर्न जो उभा आहे त्याला आपण पोल म्हणतो आणि पुढे आहे तो, तो फ्लॅग म्हणजे झेंडा झेंड्याचा आकाराचा हा शेप दिसेल आणि तुम्ही इकडे बघू शकता एक्झॅक्टली आणि ही लेवल क्रॉस करून थोडंसं वर गेला आणि परत खाली येतोय यालाच म्हटलं जातं मित्रांनो टेक्निकल अॅनालिसिस जेव्हा प्रॉपर पॅटर्न तुम्हाला ओळखता येतात ला ना तेव्हा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला चांगलं प्रॉफिट होतात मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेतोय पण एक अपेक्षा असते तुम्ही लाईक करावं आमच्या या एफर्ट्सला ॲप्रिशिएट करावं आणि मला गॅरंटी आहे तुम्ही ॲप्रिशिएट कराल व्हिडिओला लाईक सुद्धा कराल हा वरून खाली येताना या लेवलला आता सपोर्ट घेऊ शकतो आणि खाली ज्यावेळी हा स्टॉक होता फ्लॅग आणि पोलच्या मध्ये तेव्हा त्याच्यासाठी तो रेजिस्टन्स होता पण आत्ता वरून खाली येताना तो त्याच्यासाठी सपोर्ट बनेल आता ज्याप्रमाणे आपण आय सी सी आय बँक ठरवलं होतं त्याप्रमाणे तो वर गेला टार्गेट त्याने हिट केलं आत्ता मी त्याला शॉर्ट करणार आहे सहाशे सदतीस रुपयाला मी सेलिंग प्राइस लावतोय मला टोटल क्वांटिटी किती घ्यायच्या याचा पण विचार करावा लागेल कारण जे आपण बाईंग करणार आहोत किंवा सेलिंग करणार आहोत ते सगळे स्टॉक एका लेवलचे असायला पाहिजेत मी सुद्धा याच्यामध्ये आता परत पाचशे क्वांटिटी घेतो आहे जसं एस बी आयमध्ये पण मी पाचशे क्वांटिटी घेतल्या होत्या अराऊंड प्राईस दोघांची आसपासच आहे सहाशे तीस रुपये आणि याची प्राईज आहे चारशे वीस रुपये अराऊंड एक शंभर दोनशे रुपयाचा फरक आहे तेवढं चालून जातं पण असं व्हायला नको एस बी आयमध्ये पाचशे क्वांटिटीमध्ये ट्रेड केला आणि डायरेक्ट आपण आय सी, सी आयमध्ये फक्त शंभर क्वांटिटीमध्ये करतो आहे किंवा हजार क्वांटिटीमध्ये करतो आहे एवढा डिफरन्स असायला नको कारण आपण तीन स्टॉकमध्ये ट्रेड करतो आहे किंवा चारमध्ये ट्रेड करतोय त्यावेळी जर एखाद्यामध्ये लॉस झाला आणि लॉस होणाऱ्या स्टॉकमध्ये जर क्वांटिटी जास्त असतील तर आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं एस बी आय तुम्ही बघू शकता ज्या लेव्हलला कन्सॉलिडेशन आपण ठरवलं होतं त्याच लेवलला तो कन्सॉलिडेट होतो आणि इथून गडबड होण्याची शक्यता आहे आता मी जुबलेंट फूडमध्ये पण ट्रेड करणार आहे ऑलरेडी एक वाजून एकवीस मिनटं झाले दीड वाजला शंभर क्वांटिटीमध्ये ट्रेड करणार कारण याची प्राईज तीन हजार एकशे अठरा रुपये आहे तीन हजार एकशे अठरा रुपये एवढी जास्त प्राइस असल्यामुळे आपण पाचशे क्वांटिटी घेणार नाही कारण ते इमबॅलेन्स होईल जर याच्यामध्ये लॉस झाला आणि जर माझ्या पाचशे क्वांटिटी असतील आणि दहा रुपयाचा स्टॉप लॉस असेल तर माझा पाच हजारचा लॉस होऊ शकतो पाच हजारचं प्रॉफिट पण होऊ शकतं पण जर मी याच्यामध्ये स्टॉप लॉस जर शंभर क्वांटिटीला दहा रुपयाचा ठेवणार असेल तर दहा रुपयाचा माझा लॉस होईल आय सी सी आय बँकचं पण टार्गेट आता हिट होईल अशी अपेक्षा आहे आणि ज्युबलेंट फूडचं पण होईल आणि जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे हिट पण झाले कारण दोन्हीची प्राईस आपल्या टार्गेटेड जवळ आली होती आणि जे टार्गेट होतं ते हिट झालं आणि दोन्हीमध्ये लॉस सुरू आहे आपल्याला आय सी सी आय बँक पन्नास रुपये लॉस देतोय तर जुब्लेंट फूड अराऊंड चारशे रुपये लॉस देतोय बघू शकता भयंकर गोष्ट आहे आणि हा स्टॉक जो आहे ज्युबलेंट फूड इथून रिव्हर्स होण्याची शक्यता आहे असं माझा अंदाज आहे आणि जर हा रिव्हर्स झाला नाही तर आपण मात्र याच्यामध्ये दहा ते बारा पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून याच्यातून बाहेर पडणार आहोत रिस्क घ्यायची नाही आहे आता तुम्ही मला लॉस होतो की नाही काही नेहमी प्रॉफिटच होतं लॉसही होतो मित्रांनो हंड्रेड पर्सेंट होतो बऱ्याच वेळा लॉस होतो कायम प्रॉफिट होतं असं नाही आणि माझा अंदाज आहे ज्युबलेन फूड धोका देऊ शकतं हा स्टॉक थोडासा डेंजरस आहे पण मला आवडतं याच्यामध्ये ट्रेड करायला म्हणून मी ट्रेड करतो आहे आणि आय सी सी आय बँक बघू शकता जवळपास हजार रुपये नऊशे पन्नास रुपये प्रॉफिट देत आहे पण हा ज्युबलेंट फूड मात्र अजून झिरो रुपयेवर आहे ना प्रॉफिट नॉ लॉस असंच याचं सुरू आहे ज्युबलेंट फूडमध्ये जर इकडे आपण बघितलं तर हा स्टॉक रिव्हर्स होतोय रिव्हर्स होऊन इकडे एकतीसशे तीन रुपये आपलं टार्गेट असेल आणि एकतीसशे पस्तीस रुपयाला जवळपास आपण याला स्टॉप लॉस ठेवणार आहोत इकडून हा स्टॉक रिव्हर्स होतोय रिव्हर्स होताना आता आपल्याला बघायचं आहे की हा काय करू शकतो आय सी सी आय मात्र खाली येतो आहे नऊशे रुपये प्रॉफिट देतो आहे आपल्याला आणि जवळपास सहाशे चौतीस पॉईंट नव्वद रुपये प्राईस सुरू आहे सेम ॲज वी क्रेडिक्टेड ज्युबलेन फूडसुद्धा खाली येतो आहे आणि चारशे रुपये प्रॉफिट देतो आहे आय होप हा जर थोडासा फास्ट आला तर आपलं टार्गेट पूर्ण होईल कारण याच्यामध्ये मुवमेंट फास्ट असते ॲज कम्पेअर टू एक दोन महिन्याआधी आधी जर तुम्ही बघितलं खुँ 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 तर तुम्हाला समजेल त्यावेळी मूवमेंट ह्याची खूप फास्ट होती पण आता मार्जिनची वगैरे गडबड झाली आहे व्हॉलेटिलिटी याचीसुद्धा खूप कमी झाली ॲक्च्युली आणि स्पीडसुद्धा मुवमेंटचं खूप कमी झालं आहे खूप हा स्टॉक स्लोली मुवमेंट करतो आहे चला तर हिरो मोटरमध्ये थोडासा अंदाज घेऊन जसं आपण बघितलं होतं हिरो मोटरमध्ये डाऊन ट्रेंड आहे ती लेवल त्याने सस्टेन केली नव्हती इकडे एक ट्रेंडलाईन ड्रॉ होते आता ट्रेंडलाईन कशी ड्रॉ करायची तीन मल्टिपल टचेस तुम्हाला इकडे पाहायला मिळतात इकडे एक पहिला टच आहे जो की मधला आहे हा आहे दुसरा आणि सगळ्यात खाली तिसरा याचप्रमाणे हा स्टॉक पुन्हा खाली घेऊन त्या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करू शकतो इकडे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता थोडंसं खाली आपण याला सेलही करू शकतो हा स्टॉक खाली जातो आहे खाली आल्यानंतर थोडे पॉईंट घेऊन आपण बाय करू शकतो वरचा जसा स्विंग झाला आहे तसाच हा थोडासा स्विंग होऊ शकेल आणि तेवढ्याच लेवलला स्विंग होईल असं विचार करून इकडे आपण टार्गेट लावू शकतो हा सपोर्ट झोन आहे त्यामुळे याच रेंजमध्ये आप आपल्याला परत त्याला बाय करावं लागेल कारण याला आपण शॉर्ट करणार आहोत वरच्या लेवलला आणि खाली आल्यानंतर बाय करणार आहोत दोन वाजून पंधरा मिनटं झालेत आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही आहे जेव्हा मी पर्सनली ट्रेड करतो मी तीन ते पाच स्टॉकमध्ये ट्रेड करत असतो आय सी सी आयमध्ये ही ट्रेंडलाईन मी ड्रॉ केली आहे आणि आयमध्ये सुद्धा पुन्हा मित्रांनो प्रेशर बिल्ट आहे आता जर इकडे बारकाईने तुम्ही बघितलं ना तर एक पॅटर्न पाहायला मिळतो जो आपण ऑलरेडी पाहिलाय तुम्ही पण थोडासा विचार करा चला मी ड्रॉ करून दाखवतोय जर ओळखता आला तर वेल अँड गुडच आहे ही एक रेश मारली आणि इकडे एक मी चौकोन बनवतोय काय वाटतं याला आपण काय म्हणू शकतो एक्झॅक्टली याला आपण फ्लॅग अँड पोल म्हणू शकतो हा पोल झाला हा फ्लॅग झाला हा फ्लॅग जर ब्रेक झाला स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो जर हा फ्लॅग ब्रेक नाही झाला तर काय होईल कन्सॉलिडेशन होऊ शकतं जेवढा हा पोल आहे तेवढाच हा स्टॉक अजून वर जाऊ शकतो पण बँक निफ्टी बेरिश आहे आणि जे ह्याच्यावर प्रेशर होतं ते संपलेलं आहे खरं काय होऊ शकतं मी तुम्हाला पुढे सांगतो आहे आणि मला वाटणार नाही की हा ब्रेक करून वर जाईल कारण बँक निफ्टी बेरिश आहे बाईंग प्रेशर कमी आहे आय सी सी आय मला वाटतं मे बी टार्गेट हिट करण्याच्या जवळपास आलेला आहे अठराशे पन्नास रुपये याच्यामध्ये प्रॉफिट सुरू आहे तर आपण पहिला बघू आय सी सी आय काय करू शकतो आपलं टार्गेट हिट करतो आहे की नाही एक्झॅक्टली exactly, आपलं टार्गेट हिट झालेलं आहे इथे स्टॉक बाय झालेला आहे आपली सेलिंग प्राईज म्हणजेच ॲक्च्युली बाईंग प्राईज आहे आपण यातून स्क्वेअर ऑफ केलेलं आहे त्या स्टॉकला दोन हजार रुपये त्यांनी प्रॉफिट दिलं चार हजार तीनशे रुपये सध्या प्रॉफिट सुरू आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सुरू आहे कारण जुब्लेंट फूड चारशे पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याला प्रॉफिट देत आहे आय सी सी आयमध्ये अजून पोटेन्शियल आहे तो अजून थोडाफार डाऊन जाऊ शकतो कारण सपोर्ट लेवल अजून खाली आहे पण आपल्याला त्यामध्ये रिस्क घ्यायची नव्हती म्हणून आपण ती रिस्क घेतलेली नाही अँड ॲज आय सेड एस बी आयमध्ये तुम्ही बघू शकता हा स्टॉक पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा खाली येऊ शकतो वरची लेवल तो ब्रेक करणार नाही असा माझा अंदाज आहे आणि त्याचप्रमाणे हा स्टॉक खाली येईल असं मला वाटतं कारण इकडे तुम्ही बघू शकता बँक निपटी बेअरिश आहे ट्रेंडलाईन मी जी ड्रॉ केलेली आहे त्या एक्झॅक्ट ट्रेंडलाईनप्रमाणे गोष्टी घडत आहेत थोडा वेळ तो बँक निप्टीच्या अपोजिट होता याचा अर्थ तो कंटिन्युअसली अपोजिट ट्रेड करेल असं होणार नाही आणि इकडे बघू शकता जी सपोर्ट लेवल ड्रॉ केली होती त्या सपोर्ट लेवलमध्ये जुबलेंट फूड घुसलेला आहे आणि अराऊंड तो आपल्याला आता सातशे नव्वद सहाशे चाळीस प्रॉफिट देत आहे अजून थोडंसं तो खाली येऊ शकतो पण आय होप दोन वाजून चाळीस मिनटं छत्तीस मिनटं जवळपास झालेले आहेत म्हणजेच तीन वाजायला आलेत आणि आता इथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही मे बी जास्त तो होलाटाईल होईल अचानक खाली येईल किंवा अचानक इथून तो वर जाऊ शकतो कारण तीन वाजायच्या आसपास खूप मार्केट होलाटाईल होतं आणि गडबड होते ज्याप्रमाणे आपण एसबीआयला क्रेडिट करत होतो त्याचा विचार करत होतो तो डाऊन लेवलला आला आहे आणि ही जर डाऊन द लाईन त्याने क्रॉस केली खालची लेवल क्रॉस केली तर तो खूप जास्त खाली येऊ शकतो जो ब्लेंड फूडमध्ये मला आता थोडीशी रिस्क वाटत आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो एक तर आपला स्टॉप लॉस हिट होईल किंवा टार्गेट हिट होईल आता इकडे थोडंसं मला लॉस होण्याचे चान्सेस दिसत आहेत किंवा प्रॉफिट हे आपलं टार्गेट हिट होईलच असं वाटत नाही छोटं मोठं प्रॉफिट घेऊन आपल्याला यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे हा मी स्टॉप लॉस इकडे प्लॅन करतो आहे झाला तर माझा तीन चार रुपयाचा लॉस होईल आणि जर हा तीन वाजल्यानंतरसुद्धा जर स्टॉक सेल झाला नाही तर मी काय करेन कॉस्ट टू कॉस्ट वीस रुपयालाच म्हणजेच एकतीसशे वीस रुपयाला ज्याप्रमाणे मी याला शॉर्ट केलं होतं एकतीसशे वीस रुपयालाच स्टॉप लॉस ठेवेन नो लॉस नो प्रॉफिटमध्ये मी याच्यातून बाहेर पडेन अजून तीन वाजायचे आहेत त्यामुळे मी स्वतःहून ही पोझिशन आत्ता स्क्वेअर ऑफ करणार नाही कारण टार्गेट पण हिट होण्याचे चान्सेस असू शकतात जेव्हा तीन वाजतात तेव्हा मी स्टॉप लॉसची आणि टार्गेटची दोन्हीची वाट बघत नाही पाच दहा मिनटामध्ये मी त्याला स्क्वेअर ऑफ करून टाकतो ज्या लेवलला मला योग्य वाटेल त्या लेवलला मी तो स्टॉक विकून देतो ज्युबलेंट फूड आता अकराशे रुपये आपल्याला प्रॉफिट देतो आहे आयसुद्धा डाऊन झालेला आहे जसं आपण हिट केलं होतं अंदाज बांधला होता त्याने ती लेवल ब्रेक केली आणि तो खाली येतो आहे त्यामुळे कुठला पॅटर्न कधी वर्क होईल याचा थोडासा अंदाज बाळगावा लागेल ज्युबलेंट फूड आता वर जातो आहे आपल्याला दोनशे ऐंशी रुपये फक्त प्रॉफिट जेवढ्या खाली आला होता अकराशे बाराशे रुपये प्रॉफिट होतं सगळं निघून गेला होता गे तो परत वर जातो आहे आय होप की हा पुढे जाऊन थोडासा रेजिस्टन्स फेस करेल आणि पुन्हा खाली येईल कारण थोडंसं मला याच्यामध्ये सेलिंग प्रेशर तर दिसतं आहे कारण कुठलाही स्टॉक एका दिशेने नाही जात आता जसं आपण क्रेडिट केलं होतं हा सपोर्ट लेवलला आला आहे सपोर्ट लेवलला आल्यानंतर थोडंसं पुन्हा वर गेला होता आणि इथून हा अजून डाऊन जाऊ शकतो जरी ही ट्रेंडलाईन तुम्ही बघितली तर तिसऱ्यानंतर चौथ्या वेळेला हा स्टॉक परत थोडासा वर आला होता आणि चौथ्या लेवलवरून परत तो खाली जातो आहे एच डी एफ सीमध्ये अजून खालचे टार्गेट मिळू शकतात हे बघू शकता इकडे हे जे काही या लेवल्स होत्या या लेव्हल्स त्याने हिट करण्यासाठी तो इकडे आला होता कारण या लेवलला लोकांचे स्टॉप लॉस होते हे स्टॉप लॉस त्याने हिट केले आणि आता मला वाटतं हा बनवतो आहे है हॅमर है आणि दाखवेल आपल्याला बुलिश ट्रेंड इकडे रिलायन्स बघू शकता त्याने वाट लावायची होती ती लावलेच नेहमी निपटीला तो सफर करायला लावतो आणि इकडे बँक निपटी बघू शकता डाउन ट्रेंडमध्ये आहे एक आपण ट्रेंड लाईन बनवली होती सुरुवातीला ती ट्रेंडलाईन आपण थोडीशी चेंज पण करू शकतो डाऊन ट्रेंड आहेच या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करून हा स्टॉक खाली जातो आहे आणि जेव्हा ही लाईन ब्रेक होईल तेव्हा थोडंसं आपण अप ट्रेंडसाठी एक्सपेक्टेशन या स्टॉककडून ठेवू शकतो इकडे बघू शकता जुब्लेंट फूड आहे ज्युब्लेंट फूड कंटिन्युअस अप मध्ये गेला अप ट्रेंड नंतर थोडासा खाली आला परत वर गेला अशा प्रकारे चालत असता आणि डाऊन होताना तो परत थोडासा करेक्ट होईल आणि परत खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि मे बी आपलं टार्गेटसुद्धा हिट करेल आय होप की त्यानं करावं आणि जर नाही केलं तर आपण त्याचा रिस्पेक्ट करणार आहोत आपण त्यातून बाहेर पडणार आहोत जवळपास मला वाटतं तीन वाजून बारा मिनटं झालेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे याच्यातून बाहेर पडण्याची हा स्टॉकची फक्त आपण एक पाच मिनटं वाट बघणार आहोत जर हा खाली आला तर ठीक नाही आला तर आपण यातून बाहेर पडणार आहोत या लेव्हलला आल्यानंतर काय होतं बऱ्याच लोकांना फोमो तयार होतो फोमो म्हणजे काय फिअर ऑफ मिसिंग आउट आता जर आपण यातून बाहेर पडलो नाही तर हा स्टॉक वर जाईल ऑलरेडी दोन स्टॉकमध्ये आपलं प्रॉफिट आहे तिसऱ्यामध्ये लॉस करून घेण्यात काहीच अर्थ नाही चार हजारपेक्षा आपलं खूप कमी अमाऊंट जाऊ शकते ऑलरेडी चार हजार प्रॉफिट आहे त्यामुळे फोमो मध्ये आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू कारण स्टॉक वर जातोय पण ऍक्च्युली तसं होण्याचे चान्सेस मला कमी वाटत आहेत कारण इकडे तो रेजिस्टन्स फेस करेल आणि पुन्हा थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न करेल कारण याला रेजिस्टन्स फेस करावा लागणार आहे इकडे बघू शकता ज्युब्लेंट फूड जसं आपण क्रेडिट केलं होतं तसं खाली येण्याचा प्रयत्न करतो आणि मे बी आपलं टार्गेट हिट करू शकतो आपण त्याची आता वाट बघणार नाही एकतीसशे दहा रुपये किंवा एकतीसशे अकरा रुपये या रेंजमध्ये आपण बाहेर पडणार आहोत एकतीसशे दहा रुपयाचं मी टार्गेट लावतोय मॉडीफाय केलं एकतीसशे दहा रुपये सुरू असताना सुद्धा हा स्टॉक सेल होत नाहीये मग गॉड याच्यात काहीतरी गडबड आहे ऑर्डर हिट होत नाही आहे एकतीसशे दहा रुपये इकडे तुम्ही बघू शकता सुरू आहे प्राइस तरीसुद्धा हा स्टॉक सेल झालेला नाही अजून एकदा आपण याला मॉडीफाय करू शकतो आणि काय होतं आपण बघूयात सेल होतो की नाही परत एकदा मी याला मॉडीफाय करण्याचा प्रयत्न करतो एकतीसशे दहावरून एकतीसशे अकरावर सेल होतो का बघू एकतीसशे अकरा रुपये एक्झॅक्ट प्राईस सुरू आहे तरीसुद्धा सेल होत नाही काहीतरी गडबड आहे असंही होतं मित्रांनो शेवटी शेवटी तीन वाजून एकोणीस मिनटं झाली तरीसुद्धा हा स्टॉक सेल होत नाही एवढी ऑर्डर मी लावून सुद्धा एकतीसशे अकरा रुपयेच प्राईस सुरू आहे तरी सुद्धा तो हिट होत नाही आता मी करतोय मार्केट ऑर्डर ज्या लेवलला व्हायचं त्या लेवलला तो सेल होऊ दे एक्झॅक्टली दोन हजार प्रॉफिट दिलं ज्युबलेंट फूडने आठशे ब्याऐंशी रुपये दिलं आयने सतराशे रुपये दिलं आणि टोटल आपलं प्रॉफिट आहे चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये हा आहे आपला फायनल ट्रेड फायनल प्रॉफिट तीन वाजून वीस मिनटं झालेली आहेत आता थोडंसं मार्केट क्लोज झालं आहे चार सव्वा चार वाजले आहेत आणि मी तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय निपटीची वाट लावली या रिलायन्सने रिलायन्स खूप जास्त खाली आला होता त्यामुळेच सुद्धा डाऊन झाला आहे ही आहे रिलायन्सची लेवल एस बी आय जसं आपण क्रेडिट केलं होतं हा खाली आला होता आणि थोडंसं पुन्हा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच या लेवलला त्याने सपोर्ट घेतली सपोर्ट लेवलला येऊन तो पुन्हा रिव्हर्स होण्याचा त्याने प्रयत्न केला एच डी एफ सी जसं मी मित्रांनो तुम्हाला बोललो होतो तो स्टॉप लॉस खाण्यासाठीच आला होता इकडे त्याने हॅमर बनवला आणि पुन्हा तो वर जातो आहे त्याचबरोबर हिरो मोटर हिरो मोटरने चौथ्यांदा त्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट ला, आहे आणि पुन्हा तो तिकडे टच होऊन पुन्हा खाली जाण्याचा प्रयत्न करू शकतो जर त्याने ती ट्रेंड लाईन ब्रेक केली तर तो, तो वर जाऊ शकतो आय सी आय सी आय मध्ये पण बघू शकता सपोर्ट लेवलला तो आलाच आहे हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी तो खाली आला होता ते स्टॉप लॉस सगळे त्याने हिट केले आणि पुन्हा तो वर जाण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत म्हणजेच मार्केट फक्त तुम्ही बाय केलं म्हणून ते वर जाईल आणि सेल केलं म्हणून खाली जाईल असं होणार नाही इकडे ज्युबलेंट फूड त्याच्यानंतर जेव्हा आपण तीन वीस नंतर आपली वेळ संपली पण साडेतीनपर्यंत त्याने आपले सगळे टार्गेट हिट केलेत अजून खाली आला होता आणि आपल्या लेवलपर्यंत पोहोचलासुद्धा होता पण तीन वीस नंतर आपण ट्रेड करू शकत नाही ब्रोकर आपली ऑटोमॅटिकली पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो म्हणून आपल्याला त्यातून बाहेर पडावं लागतं हे लास्ट फायनल आपलं प्रॉफिट तुम्ही बघू शकता चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये आशा करतो तुमच्या सर्व शंका क्लिअर झाल्या असतील अजूनही काही शंका असतील तर हंड्रेड पर्सेंट कमेंट करू शकता प्रत्येक प्रश्नाबद्दल मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जे मॅक्सिमम तुमचे प्रश्न असतील ना ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह